शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर घनाघाती टीकास्त्र सोडलं. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याबद्दल तीव्र संताप प्रकट केला. सत्तेत सोबत आहात ना, मग आमच्यावर कशाला वार करता, असा सवाल करत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. सावंत म्हणाले की आम्हाला सत्तेत बसायची सवयच नाही, शिवसेना विस्थापितांचा गट आहे, कोणीही आजमावून बघू नये, शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आलंय, असंही सावंत म्हणालेत. सोलापुरात तानाजी सावंत यांनी मागील 2.5 वर्षात शिवसैनिकांवर अन्याय झाल्याचे देखील दाखले देत टीकेचा बाण सोडलाय. आमच्या सगळ्यांची मानसिकतावरून जे एक झालेले आपल्याला कुठेतरी शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते आणि हे अर्थसंकल्पात सुद्धा रिफ्लेक्ट झालेलं आहे. विरोधी पक्षाने बोंबलायचं, ज्यांचं काम आहे बोंबलायचं त्यांनी बोंबलू द्या. फॅक्ट्स काय? फॅक्ट्स याच आहेत. 57-7% बजेट हे राष्ट्रवादीला दिलं जातं, जवळजवळ 30-35% बजेट हे काँग्रेसला दिलं जातं, शिवसेनेला 16% बजेट दिलं जातं. आपण 16% बजेट मधलं आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमचे असल्यामुळं पगारावरती 6% जाते. विकासासाठी काय? विकासासाठी फक्त 10% आणि खेदाला व्यक्त करतो. माझ्या कॉन्स्टिट्युशन मध्ये असेल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किंवा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, मी यवतमाळला तिकडला आमदार होतो, त्या ठिकाणच्याही मला जिल्हा प्रमुखाचे फोन असतात, संपर्क प्रमुखाचे फोन असतात. त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा हसन मुस्तफाकडे जाऊन 1-1.5 कोटीची कामं 25-15 घेऊन येतो आणि आपल्या तिथं छाताळावरून असतो. जे आमदाराला मिळत नाही, जे खासदाराचा विषयच येत नाही, आणि मग शिवसेनेसाठी काय? मग नुसतंच गोड गोड आमच्या मुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घरी विस्फोटायचा प्रयत्न तुम्ही करता, ते आम्ही खपून घेतलं. आम्ही फक्त